महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. तहसीलदार कल्पना गोडे यांच्यासह नऊ दलालांविरुद्ध जमीन गैरव्यवहार प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक फसवणूक, मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार आणि संगनमताने कट रचल्याच्या कलमांचा गुन्ह्यात समावेश करण्यात आलेला आहे. नवी मुंबईतील जमीन व्यावसायिक किसन राठोड यांनी हा दणका दिल्याने उरणमध्ये खळबळ माजली आहे. आरोपींमध्ये तत्कालीन तहसीलदार कल्पना गोडे, घनश्याम भोईर, संदेश भोईर, संग्राम घरत, किशोर केणी, बाळकृष्ण महादेव ठाकूर, योगेश खार पाटील, निलेश चंद्रकांत पवार, विनायक तामणकर आणि मंडळ अधिकारी हुसेन सय्यद यांचा समावेश आहे. राठोड यांनी उरण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांनी तत्कालीन तहसीलदार कल्पना गोडे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1760 कलम 420, 465, 467, 468, 471, 120B 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जवळपास 1,83,00,000 रुपये किमतीची 97 गुंठा जमिनीचा गैरव्यवहार केला असल्याचे राठोड यांनी गुन्ह्यात म्हटले आहे. उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने संध्याकाळी तातडीने गुन्हा नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांनी दिली. तसेच पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केलेला आहे. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड, उरण. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.